जगणं हे कला आहे, शास्त्र आहे, विद्या आहे, हे लोकांना अजून ज्ञात झालेलं नाही। जीवनविद्या ही कला आहे, विद्या आहे, कुठल्याही ग्रंथामध्ये नाही। 16 विद्या 64 कला असं आपण वाचतो, पण त्यात कुठेही जीवनविद्या नाही, हेच आपलं दुर्दैव आहे। सांगायचा मुद्दा असा की जीवन जगणं ही एक कला आहे, ही एक विद्या आहे, आणि ही कला किंवा ही विद्या जर आपण शिकून घेतली नाही तर घटस्फोट, तंटे बकडे, भांडण झगडे, दंगे धोपे हे सगळं चालतच राहणार आहे, सगळं चालत राहणार आहे। म्हणून डॉक्टर झाला म्हणजे जीवन जगण्याची कला त्याला मिळाली किंवा विद्या मिळाली असा अर्थ होत नाही। म्हणून डॉक्टर्ससुद्धा जर बघितले तर एका डॉक्टरने आपल्या डॉक्टर बायकोचा खून केला हे वर्तमानपत्रामध्ये वाचायला आपल्याला मिळालं नसतं। वकील झाला, प्राध्यापक झाला, सायंटिस्ट झाला, तरीसुद्धा जीवन जगणं ही कला आहे, शास्त्र आहे, विद्या आहे, हे जर तो शिकून घेणार नसेल तर त्याचं जीवन सुखी होणंच शक्य नाही। आणि म्हणून जीवन जगणं ही एक कला आहे, विद्या आहे, शास्त्र आहे, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून जीवनविद्येची व्याख्या इंग्लिशमध्ये आम्ही अशी केली आहे, सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ सक्सेसफुल लिव्हिंग, अशी आम्ही व्याख्या केलेली आहे। आणि ही व्याख्या जर आपण लक्षात घेतलं तर जीवनविद्येचं सायन्स आहे, लिव्हिंग ऑफ लाईफ हे सायन्स आहे, आणि त्याचबरोबर हे सायन्स आपण जेव्हा जीवनामध्ये उतरवतो तेव्हा ती आर्ट होते। आणि म्हणून हे आपण शिकून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जीवन जगण्याची कला म्हणजे पाया आहे जीवनाचा, आणि पायाच जर नसेल तर इमारतीला अर्थ नाही। पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत, तसं जीवन जगणं ही कला आहे हे जर आपण नीट शिकून घेतलं तर तुमची जीवनाची जी इमारत आहे ती मजबूत शेवटपर्यंत राहील। जसं आमचं 63 वर्षापर्यंत आम्ही आमचं लग्न टिकून आहे, 63 वर्ष मी झालं काय अमेरिकेमध्ये लोक तर मला वाटतं हार्ट फेल होतील, 63 वर्ष आणि तुम्ही एकत्र। सांगायचा मुद्दा असा की असं हे जे सक्सेसफुल लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो, सक्सेसफुल लाईफ ज्याला असं आपण म्हणतो, हे जीवन जगण्याची कला हस्तगत केल्याशिवाय होणे नाही। आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे, तुमचं नशीब तुमच्या हातात। आता नशीब येतं कुठून? आणि नशीब म्हणजे काय? सुखदुःख आपल्या वाट्याला आलं की त्याला आपण नशीब म्हणतो। सुखदुःख आपल्या वाट्याला कुठून येतं? ज्याला आपण नियती म्हणतो, त्या नियतीच्या द्वारे आपल्या वाट्याला सुखदुःख येतं। नियती येते कुठून? नियती पाप पुण्यातून नियती निर्माण होते। पाप पुण्य येतं कुठून? आपण जे कर्म करत असतो त्या कर्मातून पाप पुण्य निर्माण होत असतं। आणि हे जे प्रारब्ध कर्म असं ज्याला आपण म्हणतो, ते प्रारब्ध येतं कुठून? संचितातून येतं। संचित येतं कुठून? मागल्या जन्मातून सुद्धा संचित येऊ शकतं। आता लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही, मागला जन्म वगैरे याचा विश्वास नाही, पण विश्वास असो नसो पण वस्तुस्थिती तशी आहे। आता परवाच बघा TV वर एक लहान मुलगा पकवाज वाजवत होता, त्याची बोटं एवढीशी, मुलगा म्हणजे आईच्या अंगावर तो खेळत होता एवढा तो लहान, आणि त्यांनी पकवाज वाजवला, तबला वाजवला आणि कसा व्यवस्थित वाजवला। आता हे कुठून आलं? ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, 6व्या वर्षी चांगदेव 65 सांगितली आणि 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली।
अमृतानुभव सांगितला. म्हणजे हे जर तुम्ही पाहिलं तर ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली नाही. लिहिताना काहीतरी विचार करावा लागतो, पण सांगताना तो फ्लो यावा लागतो. आणि हा जो फ्लो त्यांच्याकडे जो आला तो कुठून आला? संचितातून आला. म्हणून संचित तुम्ही माना किंवा न माना आहेच. बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो ते संचित असतं. बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो ते संचित असतं. बँकेतले आपण पैसे काढतो ते प्रारब्ध असतं. हे प्रारब्ध म्हणजे बँकेतून काढलेले पैसे आपण जेव्हा खर्च करतो तेव्हा ते क्रियमान असतं. ते खर्च तुम्ही कसे केले, चांगल्या रीतीने का वाईट रीतीने, ते पाप पुण्य असतं. त्या पाप पुण्यातून तुमची नियती ठरत असते. म्हणजे तुमचं पुढे काय होणार, ते पैसे कसे उधळले दारू पिऊन, त्या जुगार खेळून, का ते पैसे जीवन विद्या मिशनला डोनेशन देऊन, किंवा इच्छा मणी गणेश मंदिराला डोनेशन देऊन, किंवा चांगल्या शिक्षणासाठी, बंधारे बांधण्यासाठी, हॉस्पिटलसाठी देणग्या ज्या दिल्या अशा दिल्या जातात. असं दोन प्रकार आहेत, त्याच्यातून पाप पुण्य निर्माण होते. आणि हे पाप पुण्य जे आहे त्याच्यातून नियती निर्माण होते. नियतीतून सुख आणि दुःख निर्माण होतं. आणि त्या सुखदुःखाला आपण नशीब म्हणतो. हा आपल्या जीवनाचा नकाशा आहे. संचित, प्रारब्ध, क्रियमाण, पाप पुण्य, नियती, सुखदुःख, नशीब, अशा तऱ्हेने आपल्या जीवनाचा नकाशा आहे. आता संचितात काय आहे कोणा ठाऊक? संचितात काय आहे आपल्याला ठाऊक नाही, पण तरीसुद्धा संचितात काय आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी फार सुंदर सांगितले. ते असं म्हणतात, वृक्ष जाणीचे फळे, मानस जाणीचे बोले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. संचित, पूर्वजन्मीचे संचित. समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर सांगितलंय. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. संचित हा शब्द वापरले. आता तुम्ही असं म्हणाल, बा संचितामध्ये जे आलं पूर्वजन्माचं, त्याचा आमच्याशी काय संबंध, या जन्मात संबंध काय? त्याचं उत्तर असं, तुम्ही काल काय केलं की आज त्याचा संबंध काय असं विचारण्यासारखं आहे. काल आम्ही केलं ते काल, आज त्याचा संबंध काय असं जर तुम्ही विचारलं चालेल. तसं हे जे आपलं जन्माला येणं आणि मरण हे आपलं चालत असतं. जन्मा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, हे तर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. हे सारखं हे चालत असतं. आणि हे किती चालत राहणार? सतत सतत चालत राहणार. मग ह्याला उपाय काय? ह्याला उपाय म्हणजे असा की हे सगळं कशासाठी, प्रश्न निर्माण झाला. काय परमेश्वराला काय उद्योग नव्हता काय? हे कशासाठी हे निर्माण केलं, हे सगळं जे विश्व कशासाठी निर्माण केलं, असा प्रश्न आपल्याला निर्माण होईल. की एवढी माणसं, हे ते नद्या, डोंगर, नाले, तलाव, विहिरी, सूर्य, चंद्र, तारे, काय 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 काय, माणसं काय, पशु काय, पक्षी काय, जलचर काय, अनंत कोटी ब्रह्मांड. नावसुद्धा आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनीने इतकं ॲप्रोप्रिएट नाव ठेवलं आहे, अनंत कोटी ब्रह्मांड. म्हणजे ब्रह्मांड किती, अनंत कोटी, हे शास्त्रज्ञानं आता कळतंय. शास्त्रज्ञाना म्हणजे सायंटिस्ट लोकांना आता कळतंय. ते जसजशी त्यांची दुर्बिणीतून त्यांना एक एक दिसायला लागतं. पूर्वी एकच सूर्य म्हणत होते, आता म्हणतात नाही नाही 100 सूर्य आहेत.
हळूहळू म्हणता हजार, आता म्हणतात ते मोजता येणार नाही इतके आहेत. म्हणजे आमच्या ऋषी मुनीने कसं काय त्यांना कळलं ते कळत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड आणि नायक, नायक म्हणजे विनायक, नायक म्हणजे विनायक म्हणून आपण गणपती म्हणतो त्याला. सांगायचा मुद्दा असा की अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली कशासाठी, तुम्ही आम्ही सगळे जन्मात आलो कशासाठी, ह्याचं उत्तर एकच आहे आणि ते जीवन जीवनविद्येने दिलेलं आहे. आनंद वाटा आनंद होता. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहा.